परळमधली क्रिस्टल टॉवरला 12व्या मजल्यावर मोठी आग लागलेली होती. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र यामध्ये 8 जणांवर KIM मध्ये उपचार सुरू आहेत. 8 जण याच्यामध्ये जखमी आहेत. तासाभरात ही आग विझवण्यामध्ये यश आलं. मात्र असं असलं तरीसुद्धा यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि 8 जणांवर KIM मध्ये अजूनही उपचार सुरू आहेत. आग विझवण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर भडकलेली ही आग एका तासात विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. पण या आगीमध्ये गंभीररित्या भाजलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आगीमुळे जखमी झालेल्या 8 जणांना KIM मध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णनाथ, आता आग आटोक्यात आलेली आहे असं कळत आहे, काय अपडेट्स आहेत त्याबाबत आणि जखमी आणि मृत यांच्याबाबत काय ताजे तपशील आहेत? सध्या आग जी आहे ती पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे. कुलिंगचं काम जे आहे ते 12व्या मजल्यावर सुरू आहे. या 12व्या मजल्याबरोबरच 11वा मजला आणि वरचा जो 13वा मजला आहे तो देखील जळून खाक झालेला आहे. आणि ही आगीचे लोट जसजसे बाहेर येत होते तसतसे अग्निशमन दलानं ही आग जी आहे ती पसरू नये यासंदर्भात काळजी घेतली गेली. तरी देखील या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 8 जण जखमी झालेले आहेत. या जखमीवर KIM रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट की ही एक वॉचमन जो आहे तो वॉचमनचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समजतं. यामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांना सफोकेशनचा सर्वात जास्त, त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते, त्यामुळं त्यांना KIM रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या जी आग जी आहे ती पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे. जवळपास 16व्या मजल्यापर्यंतची पसरलेली आग जी होती या आगीनं रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच मुंबई अग्निशमन दलानं ही आग जी आहे ती नियंत्रणात आली. खास करून अग्निशमन दलांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी जीवावर उधार होत अनेक जणांना सुखरूप सुटका यामध्ये केली. कारण जे आगीचे आपण दृश्य पाहिली गेली तर आगीचं आणि धुराचं प्रमाण इतकं मोठं होतं, परंतु संपूर्ण सर्व रहिवाशांना दिलासा देत त्यांचं मनोधैर्य कायम राखत त्यांना खाली घेण्यात आलं आणि त्यांचा जीव जो आहे तो वाचवण्यात आला. त्याचबरोबर आत्ताच आम्हाला एक लहान मुलगी देखील भेटली होती. तिनं देखील शाळेत शिकवल्याचं जे आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे याचं जे शिक्षकांनी सांगितलं होतं त्याचं इम्प्लिमेंट केलं. आणि जे कपडे होते ते कपडे ओले केले आणि धुराच्या धूर येत होता त्या ठिकाणी तोंडावर धरले. अशा प्रकारे म्हणजे शिक्षणातून कशाप्रकारे जीव वाचवले जातात ते देखील या घटनेतून समोर आलं. जरी दोघांचा मृत्यू झाला असला तरी अनेक जण या दुर्घटनेतून वाचलं अमोल, हे महत्त्वाचं आहे. बिलकुल, अनेक जण याच्यातून वाचले आणि यामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान आहे अग्निशमन दलाचं त्याचं देखील कौतुक होतं आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तासाभरामध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असं देखील समजतं आहे. याविषयी आम्हाला अधिक सांगा, काय हे नेमकं तंत्रज्ञान आहे आणि कशाप्रकारे एवढी भली मोठी आग तासाभरात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं? मुंबई अग्निशमन दलाकडे 45 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आता शिड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत. त्याचा परिणामी या एवढ्या उंचीवरच्या 16व्या मजल्यापर्यंत जाणारी या शिडीच्या माध्यमातून हे सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही इमारत जी आहे जी हिंदू माताला परेलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला लागून असल्यामुळं दोन्ही बाजूला मोकळी जागा होती. कारण ही जर चिंचोळी जागा असती तर एवढी मोठी शिडी लागली नसती, परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड हा मोठा असल्यामुळं त्या ठिकाणी ही सीडी लागली. तिथं पार्किंग देखील करण्यात आलं नव्हतं. कारण बऱ्याच ठिकाणी इतर मुंबईच्या इतर भागामध्ये ज्या ज्यावेळी आगी लागतात त्यावेळी तिथल्या गाड्या हलवण्यामध्येच जास्तीत जास्त वेळ जातात, परंतु हा रस्ता मोकळा असल्यामुळं मुंबई पोलिसांनी केवळ ट्रॅफिक बंद केलं आणि हा रस्ता मोकळा झाला आणि तात्काळ ही मोठी सीडी जी आहे ती आंबेडकर रोडवर लागली. आणि त्यामुळं ही सीडीची 16व्या मजल्यापर्यंत जाणं शक्य झालं. 12व्या मजल्यावरची आग जी आहे ती तात्काळ आणि 1 तासाभराच्या अंतरामध्ये ही आग नियंत्रणात आणणं शक्य झालं. कारण जे आजूबाजूला जर मोठा रोड असेल
अग्निशमन दलासाठी गाड्या लावण्यासाठी जागा असतील, फायर ब्रिगेडच्या ॲम्ब्युलन्स येण्यासाठी जागा असतील, तर कशा प्रकारे याची मदत होते हे यामुळे दिसून आलं. या अशा प्रकारचं जर नियोजन प्रत्येक इमारतीमध्ये असेल, बाजूला मोकळ्या जागा असतील, तिथं पार्किंग नसेल आणि अशा प्रकारे थेट गाड्या ज्या मोठ्या गाड्या फायर ब्रिगेडच्या इमारतीखाली लागू शकतील तर तात्काळ ही आग विझवण्यामध्ये येते हे या उदाहरणावरून लक्षात येतं. निश्चित अनेक वेगवेगळे पैलू या आगीच्या निमित्ताने समोर आलेले आहेत. जसं तुम्ही म्हणालात त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञान होतं, त्याचबरोबर जे टाऊन प्लॅनिंग आहे त्याची किती गरज आहे, किती नियोजनाची आवश्यकता आहे हे सुद्धा यातून दिसून आलं. आणि एका मुलीचं जसं उदाहरण दिलं त्यानुसार शाळेत आग लागल्यावर काय करायचं याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं होतं, त्यामुळे तिचा जीव वाचला, स्वतःचा जीव वाचवण्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे यश येऊ शकतं हे देखील यातून समोर आलं. धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल.